मध्य प्रमाण विचलन पद्धती आपण मध्य काढण्याच्या सरळ पद्धती व गृहित मध्य पद्धती यांचा अभ्यास केला अधिक सुलभतेने मध्य काढण्याची आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे मध्य प्रमाण विचलन पद्धती ती आता आपण एका उदाहरणातून समजून घेऊ हो। प्रथम ए हा गृहित मध्य वजा करून डी आयचा स्तंभ तयार करू सर्व डी आयचा म सा व्ही जी हा सहज मिळत असेल तर यू आय बरोबर डी आय छेद जी यांचा स्तंभ तयार करू उदाहरण शंभर कुटुंबांनी आरोग्य विम्यासाठी गुंतवलेली रक्कम वारंवार सारणीत दिली आहे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य काढा उकल ए बरोबर दोन हजार दोनशे मानू सर्व डी आय पाहून जी बरोबर चारशे आहे उकल मुलांनो इथे गृहितक ए बरोबर दोन हजार दोनशे मानू प्रथम पायऱ्यांच्या आधारे सारणी तयार करू एक सारणीच्या पहिल्या स्तंभात विम्याच्या गुंतवणुकींचे वर्ग म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या विम्याची रक्कम लिहिली दोन दुसऱ्या स्तंभात एक्स आय लिहिला उदाहरणार्थ आठशे अधिक बाराशे बरोबर दोन हजार भागिले दोन बरोबर एक हजार अशा प्रकारे सर्व वर्गमध्य काढले तीन तिसऱ्या स्तंभात विचलन काढण्यासाठी मध्यातून गृहितक वजा करून आलेल्या संख्या लिहिल्या डी आय बरोबर एक्स आय वजा ए यांच्या किमती लिहिल्या चार डी आय या सर्व किमतींचा मसावी चारशे आहे म्हणून जी बरोबर चारशे घेतला चौथ्या स्तंभात यूआय बरोबर डी आय छेद जी बरोबर डी आय छेद यू आय म्हणजे विचलन बरोबर डी आय व मसावी जी यांचे गुणोत्तर या किमती लिहिल्या पाच पाचव्या स्तंभात प्रत्येक वर्गाची वारंवारता म्हणजेच कुटुंबांची संख्या लिहिली सहा सहाव्या स्तंभात एफ आय गुणिले यू आय हा गुणाकार प्रत्येक वर्गासाठी लिहिला नंतर यू आयचा मध्य खालील सूत्राने काढला बरोबर समू आय छेद समेन एफ वज़ा पंद्रह छेद शंभर वज़ा शून्य पूर्णांक पंद एक्स बार बरबर ए अब हजार अधिक वज़ा शून्य पूर्णांक पन्धरा गुणि चारशे बोन हजार अधिक वज़ा साठ पूर्णांक शून्य शून्य बरोबर दोन हजार वजा साठ बरोबर दोन हजार एकशे चाळीस म्हणून कुटुंबाच्या विम्याच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य दोन हजार एकशे चाळीस रुपये आहे कृती सरळ पद्धतीने वरील उदाहरण सोडवा सरळ पद्धत मध्य बरोबर समेशन एफ आय एक्स आय छेद समेशन एफ आय बरोबर एफ वन एक्स वन अधिक एफ टू एक्स टू अधिक एफ थ्री एक्स थ्री अधिक एफ फोर एक्स फोर अधिक एफ फाईव्ह एक्स फाईव्ह अधिक एफ सिक्स एक्स सिक्स छेद एफ टू अधिक एफ थ्री अधिक एफ फोर अधिक एफ फाइव अधिक एफ सिक्स बोबर एक हजार गुणि तीन अधिक एक हजार चारशे गुणिले पंद्रह हजार आठशे गुणि वीस अधिक दोन हजार दौनशे गुणिले पंचवी अधिक दो तीस 20, अधिक तीन हजार गुणिले सत छेद तीन अधिक पंद्रह अदिक अधिक अंवीस अधिक तीस अधिक सत बरोबर तीन हजार अधिक एकवीस हजार अधिक छत्तीस हजार अधिक पंचावन्न हजार अधिक अठ्ठ्याहत्तर हजार अधिक एकवीस हजार छेद शंभर बरोबर दोन लाख चौदा हजार छेद शंभर बरोबर दोन हजार एकशे चाळीस सोडवलेले उदाहरण उदाहरण एक, एक। शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमावलेल्या निधींची वारंवारता सारणी दिलीय त्यावरून जमा केलेल्या के निधींचा मध्य काढा मुलांना लगतच्या वर्गात खूप कमी प्राप्तांक असेल तर त्यांचा मिळून एक वर्ग करणे सोयीचे असते जसे या उदाहरणात शून्य ते पाचशे व पाचशे ते एक हजार यांमधील प्राप्तांक केवळ दोन व चार आहेत म्हणून त्यांचा आपण एकच वर्ग करू त्याचप्रमाणे दोन हजार ते दोन हजार पाचशे व दोन हजार पाचशे ते तीन हजार यांचा एक वर्ग करू यानुसार आपली वारंवारता नवीन सारणी पुढील प्रमाणे आहे उकल मुलांनो येथे गृहितक ए बरोबर एक हजार दोनशे पन्नास मानू सर्व डी आय अभ्यासून जी बरोबर दोनशे पन्नास घेऊ सारणी एक अ वरून वजा सातशे पन्नास शून्य पाचशे एक हजार दोनशे पन्नास यांचा मसावी दोनशे पन्नास येतो म्हणून जी बरोबर दोनशे पन्नास घेतले आहे यू बार बरोबर समेशन एफ आय यू आय छेद समेशन एफ आय बरोबर अठ्ठावीस छेद पन्नास बरोबर शून्य पूर्णांक छप्पन्न यू बार गुणिले जी बरोबर शून्य पूर्णांक छप्पन्न गुणिले दोनशे पन्नास बरोबर एकशे चाळीस एक्स बार बरोबर ए अधिक जी गुणिले यू बार बरोबर एक हजार दोनशे पन्नास अधिक एकशे चाळीस बरोबर एक हजार तीनशे नव्वद म्हणून जमा केलेल्या निधींचा मध्य एक हजार तीनशे नव्वद रुपये आहे